5 जुलै रोजी जळगावकडून जामोद रस्त्याने जात असताना एका अनोळखी व्यक्तीच्या दुचाकीच्या धडकेत माकडाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। यावेळी समाजवादी पक्षाचे संपर्क प्रमुख शेख सईद हे त्याच रस्त्याने जात होते। त्यांनी आपले वाहन थांबवून जळगाव जामोद वनपाल प्रवीण साणप यांच्याशी संपर्क करत त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले। त्यानंतर वनरक्षक टीम मार्फत माकडांच्या उपचाराकरिता जळगाव जामोद सामान्य रुग्णालयात दाखल केले। मात्र भरधाव वेगाने जबर मार लागल्यामुळे उपचारादरम्यान त्या माकडाचे प्राण गेले। दरम्यान सोनाळा ते हिवरखेड रस्त्यावर सुद्धा 4 जुलै रोजी अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत एका हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती। तर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतही सदर हरिण मृत अवस्थेत जागेवरच पडून होते। त्यामुळे जळगाव जामोद व संग्रामपूर रोडवर चालणाऱ्या वाहन चालकांनी आपली दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवून प्राणीमित्रांचा जीव वाचवावा असे आवाहन यावेळी समाजवादीचे संपर्क प्रमुख शेख सईद यांनी वाहनधारकांना केले। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरसकार जळगाव। समाजवादी जिल्हा संपर्क प्रमुख, आज रोजी मी जळगाव जामोदकडे येताना मटन मार्केट जवळ जळगावच्या एक वांदेर पळेल होता, कोणी मोटरसायकलवाला त्याला उडून गेला, परंतु मी त्याला हात लावून पाहिला, ते वांदेर आले, ते जिवंत होता। त्याच्यानंतर मी जळगाव रेंजचे वनपाल सानप साहेब त्याला फोन लावला आणि त्याला सांगितलं की वांदेरआठी मोटरसायकलवाल्याने उडून गेला, तुम्ही तत्काळ आठी कोणी तुमचा माणूस पाठवा। परंतु त्यानं 5 मिनिटाच्या आतच त्याचा वन रक्षक पाठवला फळ म्हणून, ते आला आणि ते फळ आणि मी दोघंही आम्ही ते वांदेरला उचलून दवाखान्यात नेला। त्याच्यानंतर त्याठी दवाखान्यात डॉक्टर साहेब आले, त्यानं त्याची तपासणी केली, परंतु ते वांदेर वाचू शकला नाही। याच्यासाठी माझी हे विनंती आहे की सर्व लोकांना गाडी चालवताना आपला ध्यान रोडवर पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।